ठाणे लोकसभा क्षेत्र के लिए शिवसेना के नरेश मस्के को महायुति उम्मीदवार घोषित किए जाने के बाद नवी मुंबई में स्थानीय गद्दावर नेता गणेश नाइक के समर्थकों में खलबली मच गई है। उनके बड़े बेटे पूर्व सांसद संजीव नाइक महीनों से भाजपा उम्मीदवार के तौर पर चुनाव लड़ने की तैयारी कर रहे थे। अब ऐसे में संजीव नाइक को ठाणे लोकसभा से उम्मीदवारी न मिलने पर नवी मुंबई के पूर्व नगर सेवकों व बीजेपी पार्टी के पदाधिकारियों ने सामूहिक रूप से इस्तीफा दे दिया है। उनका आरोप है कि पार्टी ने एमएलए गणेश नाइक के साथ अन्याय किया है। अब ऐसे में उनके चहेते ठाणे लोकसभा से संजीव नाइक को निर्दलीय चुनाव लड़ने की मांग समर्थक कर रहे हैं। क्रिस्टल हाउस में पार्टी कार्यकर्ताओं ने इस्तीफा दे दिया है। इस मौके पर गणेश नाइक के साथ संजीव नाइक और भाजपा प्रमुख संदीप नाइक भी मौजूद हैं। गणेश नाइक ने अपने समर्थकों को शांत करने की कोशिश की, लेकिन वो अपने इस्तीफे पर अड़ग रहे। गणेश नाइक समर्थक मुंबई जाकर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बावन कूले से मिलेंगे। अब देखना ये होगा कि पार्टी इस पर क्या रिस्पॉन्स देती है। कित्येक दिवसापासून ठाणे लोकसभा महायुतीचा उमेदवार हा डिक्लेअर झाला नव्हता आणि काल अखेर महायुतीचा तिढा हा सुटलेला आहे आणि ठाण्यातून नरेश म्हस्के जे आहेत शिंदे गटाचे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। परंतु आज नवी मुंबईमध्ये भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी दिसून आलेली आहे आणि क्रिस्टल हाऊस या ठिकाणी सर्व एकत्र जमत त्यांनी आपल्या भाजपच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे। आमदार गणेश नाईक यांनी सर्वांची समजूत देखील काढली होती की पक्ष सांगेल ते आपण करायचे, संघटना ही धरून ठेवायचे, परंतु गणेश नाईक यांच्या बोलण्याला न जुमानता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी हे राजीनामे दिलेले आहेत। आम्ही जेव्हा इथे भाजपच्या माध्यमातून काम करत होतो एवढे दिवस झाले तेव्हापासून आम्हाला अपेक्षा हीच होती की जे इथला जे ठाणे जिल्ह्यासाठी जे कॅन्डिडेट आहे तो आमच्या इथलाच दिला गेला पाहिजे आणि म्हणून एवढे दिवस झाले सगळे मेहनत करत होते आणि आज तुम्ही बघताय की पक्षाचं नाव पण सगळीकडे आहे आणि पक्षालाच मेजॉरिटी मिळण्याचं चिन्ह सगळीकडे दिसत आहे। पण हे जे काल निर्णय झालेला आहे आम्हाला ह्या उमेदवार आम्हाला अपेक्षितच नव्हते आणि आम्हाला खात्री आहे की या शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला संजीव नाईक साहेबांसारखाच उमेदवार पाहिजे। कारण हे शहर डेव्हलपिंग शहर आहे, दुसरी मुंबई होणार आहे शहर आहे, ह्या शहरामध्ये अनेक आता मोठी मोठी कामं होणार आहेत आणि त्यावेळेस जर का आमचं नेतृत्व सक्षम नसेल तर ह्या शहराचं डेव्हलपमेंट होणं शक्य नाहीये आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की हे जे काही निर्णय वरच्या पातळीवर घेतला गेलेला आहे तो जेव्हा जनता त्या निर्णयाला जर का एक्सेप्ट करत नसेल तर परत पुन्हा याच्यावर विचार झाला पाहिजे आणि आम्ही जे म्हणतोय संजीव नाईक साहेबांनाच उमेदवारी या भागामधून दिली गेली पाहिजे। आज नवी मुंबईमध्ये एक लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हाहाकार निर्माण झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे की काल महायुतीचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचं नाव शिंदे गटाच्या याच्या वतीने डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जी बैठक आदरणीय गणेश नाईक साहेबांनी या ठिकाणी प्रचारण केली होती त्याच्यामध्ये जवळजवळ शेकडो कार्यकर्त्यांनी आदरणीय नाईक साहेबांचा आदर केला। परंतु त्यांनी जी भूमिका विषद केली आहे ती कार्यकर्त्यांना कोणालाही पसंत नाही। त्यांनी सांगितलेलं की आपल्याला संघटनेबरोबर राहायचंय, संघटनेचा विचार करायचा आहे आणि मोदींचं जे स्वप्न आहे की 400 पार त्याच्याला सहकार्य करायचं अशी आदरणीय गणेश नाईक साहेबांची संदीप नाईक साहेबांची भूमिका आहे। परंतु आम्ही जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहोत, मी उपाध्यक्ष आहेत, महामंत्री या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे, युवकांचे अध्यक्ष आहेत, हे सगळे मंडळी आम्ही सामुदायिकपणे राजीनामा दिलेले आहेत। माझ्यासमोर 489 राजीनामे आतापर्यंत आलेले आहेत आणि या बैठकीला फक्त जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, मंडळ कार्यकारिणी सदस्य, बूथ प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि त्याप्रमाणे BLA 1 BLA 2 हेच या ठिकाणी उपस्थित होते 50 प्रमुख सहित। त्याच्यामुळे अनेक पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे त्यांचे देखील आम्ही राजीनामे घेणार आहोत आणि हे राजीनामे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यासाठी आम्ही ही बैठक झाली की ताबडतोब जाणार आहोत। या ठिकाणी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा जो रोष आहे तो खास करून ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरामधील जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचा काहीही संबंध नाही। भारतीय जनता पार्टीचे 4 मतदारसंघ असताना 6 पैकी त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्या भूमिकेचा निषेध म्हणून आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे, सामुदायिक राजीनामे देऊन या ठिकाणी आम्ही या प्रश्नाला वाचा फोडणार आहोत। आदरणीय गणेश नाईक साहेब आणि जिल्ह्यातील संदीप नाईक साहेबांनी आज मीटिंग लावून उमेदवारी डिक्लेअर झाली, त्याचं काम कसं करायचं, कशा पद्धतीनं उमेदवार निवडून आणायचं याकरिता सगळ्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली। परंतु पहिल्यांदा आज नाईक साहेब आणि संदीप नाईक साहेबांच्या भूमिकेविषयी सगळ्यांनी नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला आणि असं जर काम करावं लागणार असेल तर आम्ही राजीनामे देऊ, कारण आपण कॅपेबल कॅन्डिडेट असताना, निवडून येणारा सक्षम उमेदवार असताना आपण चुकीच्या माणसाला का साथ द्यावी, जो माणूस कोणातरी हट्टा काही उमेदवारी घेऊन येता आला, त्यामुळे अशा उमेदवाराचं आम्ही काम करणार नाही।
तुम्ही उमेदवारी बदलावं पक्षाचं सांगावं, अन्यथा आम्ही सगळे राजीनामा देतो आणि आपल्या अपेक्षा आम्ही समजतो. संजीव नाईक साहेब या गोष्टीला तयार नाहीये, तो पक्षाशी लॉयल आहे. आम्ही सुद्धा कमलाशी बांधील आहोत. मोदी साहेबांना पंतप्रधान आम्हालाही पाहायचं आहे आणि ते होणार 100% होणार, परंतु हा चुकीचा मला कुठे जाऊन लोकसभेचा विकास होणार नाही. त्यामुळे संजीव नाईक साहेबांचं नेतृत्व जर लोकसभेत गेलं तर निंबई शहराला, मीरा बाईंला, ठाण्याला दैदिप्यमान दिवस असतील, मोठा विकास तरी होईल. खरोखरच आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सर्व जे पदाधिकारी होते, म्हणजे बूथ लेवलचे सुपर वॉरियर देखील, सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नवी मुंबईचे, यांनी आपला राजीनामा आज इथे दिलेला आहे. तो या कारणासाठी दिलेला आहे की अबकी बार 400 पार हा आकडा घेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांचा उद्देश आम्ही सफल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे तन मन धन अर्पण करून नवी मुंबईत तरी काम करत होतो. असं असताना उमेदवार देताना महायुतीचा उमेदवार हा सक्षम असावा, जो जनसामान्याच्या तळागाळापर्यंत ज्यांनी काम केलेलं असेल, सर्वमान्य जो असेल, असा उमेदवार देणं अपेक्षित होते. आणि 1 ते 1.5 वर्षापासून नवी मुंबईतच नाही, ठाणे असो, मीरा भाईंदर असो, या सर्व विभागामध्ये सन्माननीय संजीव नाईक साहेब हे तेव्हा उमेदवारी मिळेल किंवा नाही मिळेल तरी सुद्धा ते काम करत होते आणि त्यांची कामाची दखल ही पक्षाने घेणं अपेक्षित होतं. परंतु काल जो निर्णय महायुतीकडनं आला तो निश्चितच आम्हाला धक्का देणारा होता. कारण जर असा उमेदवार असेल ज्याची नवी मुंबईमध्ये काही ओळख नाही, त्यांना आपण नवी मुंबईकर म्हणून ओळखत नाही, आम्ही कार्यकर्त्यांची त्यांची नाळ जुळलेली नाहीये, परिचय नाहीये, असा उमेदवार असताना काम करताना आम्हाला अडचणी येणार. त्यामुळे जो उमेदवार हा महायुतीचा ठाणे विभागातून देण्यात येईल तो संजीव नाईक हे जे काम करत होते सर्व मान्य आहे, असे भाजपाचा आपला उमेदवार देण्यात येईल. उद्यापर्यंत सर निर्णय बदलला पक्षश्रेष्ठीने आमची आता जी काही विचार झालेला आहे त्या अनुषंगाने उद्या तुम्हाला त्या बाबतीत काय निर्णय होईल तो लगेच कळेल. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे बुध वाक्य आहे तत्व आणि निष्ठा. तत्व आणि निष्ठावर चालून सुद्धा जर जगातील सर्वात मोठा पक्षाचे कार्यकर्ते असून सुद्धा ते जाणीवपूर्वक त्यांची उमेदवारी नाकारण्यात येत असेल तर ते फार दुर्दैवी आहे. आतापर्यंत नवी मुंबईमध्ये जेवढ्या निवडणूक झाला, नाईक परिवार व नाईक परिवार असलेला पक्ष त्यांच्या विरुद्ध इतर सगळे परिवार आणि इतर सगळे कार्यकर्ते हे नेहमी षडयंत्र करत असतात आणि ह्यावेळी पण अशा षडयंत्राला जगातील सर्वात मोठा पक्षाचा कार्यकर्ते संजीव नाईक साहेब बळी पडले हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आज आम्ही सर्व कार्यकर्ते नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊन या गोष्टीचा निषेध केलेला. खरं तर या ठिकाणी आपण बघितलं असेल की संजीव नाईक साहेबांनी जी खासदारकीची 2 टर्म या ठिकाणी कार्य केलेलं आहे, त्यांना नवी मुंबई शहर, ठाणे शहर आणि मीरा भाईंदर शहर याची पूर्ण जाणीव, पूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून असो किंवा शहराच्या पूर्ण कानकोपऱ्यातली माहिती संजीव नाईक साहेबांना असताना या ठिकाणी नवख्या उमेदवाराला जी उमेदवारी दिली, जो फक्त ठाणे शहरापुरता मर्यादित आणि महानगरपालिकेपुरता मर्यादित असलेल्या माजी नगरसेवकाला जर खासदारकीचं तिकीट दिलं तर त्यामुळं आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा राजीनामा या ठिकाणी आम्ही सर्वांनी जमा केलेला आहे. आमची भूमिका एकच आहे की जर संजीव नाईक साहेब किंवा गणेश नाईक साहेब यांनी संयमी भूमिका जरी दाखवली असेल त्याचा गैरफायदा जर दुसरा कोणी घेत असेल तर इथला सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे तो या ठिकाणी सहन करणार नाही. आणि संजीव नाईक साहेबांच्या कार्याच्या बाबतीत 2 टर्म त्या ज्यावेळेस त्यांनी खासदारकी ज्यावेळेस लढवली जिंकली आणि त्याचा रिझल्ट पण जर दिलेला असेल आणि समोरच्या पक्षामध्ये जर इच्छुक पण नसताना फक्त डमी उमेदवार म्हणून जर नरेश म्हस्केने या ठिकाणी उभा केला असेल, जसं कल्याणमध्ये त्या दरेकर मॅडमला तिकीट देऊन त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेला जिंकवायचं आणि या ठिकाणी नरेश म्हस्केला उमेदवार देऊन जर समजा राजीव मिश्रांना जिंकवण्याचा जर प्रयत्न या ठिकाणी होत असेल तर तो कुठेतरी थांबवला पाहिजे. आणि म्हणून आमची आजही मागणी आहे की संजीव नाईक साहेबांनी या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी द्यावी. त्याचं कारण असं की ज्या ठिकाणी 6 मतदारसंघापैकी 4 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि 2 आमदार शिवसेनेचे आहेत, ज्या 3 महानगरपालिका आहेत त्यापैकी जर आपण बघितलं तर मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी बीजेपीची महापौर बसत बीजेपीचा या ठिकाणी सत्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट दिलं जात असेल तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतोय. आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की संजीव नाईक साहेबांनाच उमेदवारी मिळाली.
राजीनामा पक्ष याच्यामुळे द्यावा असं वाटतो, कारण आम्ही नाईक साहेबांसोबत ज्यावेळी सर्व पदाधिकारी नगरसेवकांनी ज्यावेळी प्रवेश केला तेव्हापासून एक निष्ठेने मी पक्षाची कामे करतोय. ठीक आहे, तुम्हाला तिकीट दुसऱ्याला द्यायचं होता एक वर्ष अगोदर आम्हाला सांगायला हवं होतं. आम्हाला अर्ध्या रात्री ही गोष्ट समजलेली नाही, ती गोष्ट आम्हाला न्यूज मार्फत जर समजते तर नाईक साहेबांना तुम्ही गिनती कशात करता. आज नवी मुंबईचा जिल्हा अध्यक्ष म्हणून संदीपजी नाईक साहेब कार्य करतात, सर्वात पुढे नवी मुंबईचं नाव कार्य करण्यामध्ये, परंतु त्यांनाही अंधारात ठेवून हे पद दिले गेलेले, हे तिकीट दिले गेलेलं आहे. परंतु आम्हाला कुठल्याच विश्वासात न घेता हे निर्णय झालेला आहे. तिकीट देतानाही नाईक साहेबांना विचारलं नाही, खासदार साहेब संजूजी नाईक साहेबांनी होईल किंवा संदीपजी नाईक साहेबांनी होईल त्याचे आम्हाला खंत आहे, त्याच्यामुळे आम्ही राजीनामा दिला. उमेदवारांशी चर्चा आता आम्ही तर केलेली नाही, आता वरिष्ठांनी आमच्या कदाचित चर्चा केलेली असेल, परंतु आम्ही त्यांना भेटण्याची आमची इच्छा नाही. मी कोपरकर्णी मंडळ अध्यक्ष म्हणून आणि माझी सर्व कार्यकर्मी या सर्वांनी आज राजीनामे दिलेले आहेत, कारण आम्ही मनाशी आणि उराशी ठाम बाळगलेलं होतं की ही तिकीट लोकसभेची भाजपलाच मिळेल आणि आदरणीय संजू नाईक साहेब आमचे खासदार होतील, परंतु अनपेक्षितपणे आमच्यावर हा घालाघात घातलेला आहे. कुठेतरी तडजोड करण्यासाठी ही तिकीट दिलेली आहे, त्याच्यामुळे या तिकीटाला आमचा विरोध आहे आणि आम्ही सर्वांनी ठाम निश्चय करून हा राजीनामा दिलेला आहे आणि आम्ही कुठल्याही पक्षाचं आता काम करणार नाही. उमेदवार येऊ दे किंवा त्यांचे कोणीही लोकप्रतिनिधी येऊ दे, आम्हाला आता कोणालाही भेटायची इच्छा नाही आणि आम्ही कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटणार नाही आणि आम्ही कुठल्याही पक्षाचे काम करणार नाही. आणि थोड्याच वेळात ते मुंबई या ठिकाणी रवाना देखील होणार आहे आणि हे सगळे राजीनामे भाजपचे देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जमा देखील करणार आहे, त्यामुळे आता पुढे या सगळ्याला कोणतं वळण घेणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. न्यूज जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रियाजमानचा रिपोर्ट, नवी मुंबई.